सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने पूर्वतयारीच्या संदर्भात जी बैठक घेतलेली आपण राजकीय पक्ष आणि सर्व पत्रकार बांधवांचं या बैठकीमध्ये स्वागत आहे. एकूण जत तालुक्यामध्ये एकूण 2,90,338 इतके मतदार असून आपल्याकडे एकूण 287 मतदान केंद्रामध्ये आपली मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याबरोबर आपल्याकडे नॉमिनेशन प्रक्रिया आहे ती 22 ते 29 या कालावधीमध्ये आहे. 30 तारखेला आपले स्क्रुटिनी होणार आहे आणि त्याचबरोबर अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे ती 4 नोव्हेंबर रोजी आहे. त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप देखील करणार आहे. दिनांक 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे आणि 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या संदर्भात सर्व पोलिंग पार्टीचे जे काही नाम कर्मचारी आहेत त्यांचे देखील आपण एनरोलमेंट केलेले आहे. पोलिंग पार्टीचं जे ट्रेनिंग आहे ते आपण 16, 17, 26, 27 आणि 12, 13 या 2 तारखेला आपण त्यांचं ट्रेनिंग घेणार आहोत. सर्व ग्रामस्तरावरील पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल या सर्वांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासंदर्भातील सर्व सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांना देखील आपण आदर्श आचारसंहिता पालन करण्यासंदर्भातील सूचना आपण दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे आपण आचारसंहिता कक्ष देखील स्थापन केलेला आहे. त्या आचारसंहिता कक्षामध्ये आपण 24/7 जे काही तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेला आहे, मीडिया कक्ष आहे, त्याच्यामध्ये जर कुणाला काही तक्रारी असतील, आचारसंहिता भंगाची काही तक्रारी असतील तर त्या आपण 100 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करण्याची व्यवस्था करणार आहोत. आपल्याकडे एकूण 6 फ्लाईंग स्क्वॉड आणि 9 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम अशा एकूण 15 टीम्स आपल्या ह्या आचारसंहिताच्या देखरेखीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ज्या काही सभा रॅलीज वगैरे होणार आहे त्यांचं चित्रीकरण करण्याकरिता VST व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम त्या देखील 6 आपल्याकडे उपलब्ध आहे. एक खिडकीद्वारे आपण सर्व ज्या काही परवानग्या देणार आहोत त्या सर्व परवानग्या देखील आपण एक खिडकी जी आपल्याकडे कक्ष आहे आचारसंहिता कक्षात बरोबर येतं तर त्या ठिकाणी आपण सर्व उमेदवारांना त्या सर्व परवानगी 24 तासामध्ये देण्याची व्यवस्था करणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व तालुका प्रशासनाने आपल्या सर्वांच्या सहाय्याने निवडणुकीची सर्व पूर्वतयारी आमची झालेली आहे. यापुढे देखील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून 288 जत मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.